महाराष्ट्रातले दोन खासदार महाराष्ट्राला डिस्टर्ब करायला निघालेत, त्यापैकी एक खासदार संभाजी असं बोलत आहेत की नक्षलवाद्यांनी जे मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला त्याचा ते आदर करतात, तर दुसरे खासदार भोसले जे साताऱ्याचे आहेत ते म्हणतायत की कोर्ट कचेरीवर त्यांचा विश्वास नाही। या दोघांचंही वर्तन असंविधानिक आहे। खासदार जे साताऱ्याचे भोसले आहेत त्यांना लोकसेवक म्हणून खासदार राहण्याचा अधिकार नाही, त्यांची हकालपट्टी होणं गरजेचं आहे संविधानिक पदावरून। दुसरे जे खासदार आहेत खासदार संभाजी हे जर नक्षलवाद्यांचा आदर करत असतील, त्यांच्या संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचा आदर करत असतील, तर मला जाहीरपणे असं म्हणायचं आहे की यांच्या ज्या लिंक आहेत प्रतिबंधित संघटनांसोबत आहेत का हे तपासणं आता केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत गरजेचं आहे। देश महत्त्वाचा आहे। अरे या देशासोबत जर तुम्ही विघटनवादी भाष्य करत राहत असाल तर हे निंदनीय आहे। त्यासोबतच आज आम्ही तक्रार केलेली आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांकडं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडं, तसेच राष्ट्रपती महोदयांकडं, तसेच जी केंद्रीय यंत्रणा आहे त्या NIA कडे आम्ही तक्रार केलेली आहे। आणि आम्ही असं म्हणालो आहोत की यांची चौकशी झाली पाहिजे, यांचे हितसंबंध कुठे आहेत हे पाहिलं गेलं पाहिजे। त्यासोबतच येणाऱ्या 16 जून 2021 पासून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा जो प्रयत्न यांनी चालवलेला आहे आंदोलनाची भाषा करून, कोविड संक्रमण काळामध्ये बंदी असताना ती बंदी जर यांनी मोडली तर केवळ कागदोपत्री यांना परवानगी नाही असे म्हणू नका, शेवटी मिलिटरी लावा आणि यांचं ढोंग यांचं राजकारण आणि महाराष्ट्राला वेठीस धरणं यांचं थांबवलं पाहिजे। वेळ पडली तर यांना मुसक्या कायद्याच्या घातल्या पाहिजेत, नाहीतर मुख्यमंत्री उद्धवजी त्यासोबतच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अशोक चव्हाण तुम्हाला मी खबरदार करत आहे, जर 16 जून 2021 चा जर मोर्चा माझा तक्रार मिळाल्याच्या नंतर जर तुम्ही काढू दिला तर मुसक्या बांधण्यासाठी कायदेशीर आम्हाला न्यायालयात जावं लागेल, हे लक्षात ठेवा।